पोटविकार या आजाराबद्दल जाणून घेणार आहोत. पोटविकारामध्ये असे काही आजार आहेत ज्याचे नाव घेता येत नाही किंवा नाव सांगता येत नाही कारण त्याचं डायग्नोसिस होत नाही. असे कोणते आजार आहेत ज्याचं डायग्नोसिस होत नाही किंवा त्याचे लक्षण आहे, ज्या लक्षणांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं लक्षण असतं की पोटामध्ये विशिष्ट ठिकाणी म्हणजे विशेषतः बेंबीच्या आजूबाजूला, बेंबीच्या वरच्या बाजूला अशा दोन ठिकाणी टिपिकल पॉइंटनी पेन असतं, जे वेदना भरपूर असतात आणि पेशंटला वारंवार जेवण करण्याची इच्छा होत असते, वारंवार जेवावं वाटतं, त्यासोबत पोटांमध्ये गुडगुड असा आवाज येत जातो आणि अशा पेशंटला जेवणाची इच्छा होते, जेवण करावं वाटतं, वारंवार जेवावं वाटतं, परंतु अन्नाचा द्वेषही होतो. तोच तो आहार किंवा एखादा विशिष्ट आहार खाल्ल्यानंतर बरं वाटतं, ही कंडिशन कोणामध्ये दिसते? तर ही कंडिशन दिसते आजच्या तरुण पिढीमध्ये. ही तरुण पिढी किती वर्षाची आहे? तर 25 वर्षाच्या खालच्या एजचे जे आजचे मुलं आहेत, जे 18 वर्ष ते 25 वर्षांची जी मुलं आहेत, या मुलांमध्ये हे लक्षणं दिसायला लागलेली आहेत. ह्या लक्षणांमध्ये काय होतं? तर पोट पिळून येतं, पोटात वेदना होतात, हातपाय गळून जातात, ह्या मुलांना उठून उभा राहावं वाटत नाही, चक्कर येते, डोळ्यासमोर अंधारी येते. ह्यासोबतच जर समजा या मुलांनी ॲलोपॅथीची ट्रीटमेंट घेतलेली असेल किंवा कुठे जाऊन सलाईन लावून घेतलेलं असेल, तर सलाईन लावल्यानंतर तात्पुरतं बरं वाटतं आणि उठून जेव्हा त्यांना लघवी होऊन जाते त्यानंतर पुन्हा जैसी ती कंडिशन असते. म्हणजे इथपर्यंत असतं की बऱ्याच वेळेला डॉक्टर्स लोक त्यांना सांगतात की बाबा इथे तुला आता ट्रीटमेंट करायची गरज नाही, तू कुठेतरी सायकोलॉजिकली ट्रीटमेंट घे. असं का होतं? या मुलांमध्ये असं काय घडतं की ज्यामुळे ह्या मुलांना हा आजार जडतोय? तर याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे ह्या मुलांचा असलेला बाहेरील खाण्याची प्रकार. हा जो आहार, हे मुलं आठवड्यातले कमीत कमी 4 दिवस हा हॉटेलिंगचं जेवण करतात, वारंवार हॉटेलचं खातात. काही मुलांना व्यसन असतं, काही मुलांना वेगवेगळ्या प्रकारच्या सवयी असतात, काही मुलांना उशिरा उठण्याची सवय असते, काही मुलांचं पोट साफच होत नाही, काही मुलांचं तर असं आहे की 2-2 दिवस 3-3 दिवस टॉयलेटला जात नाही, काही मुलांना लघवींचे प्रॉब्लेम असतात, काही मुलांना असं होतं की बऱ्याच वेळेला कुठंतरी जेवतात आणि ते जेवण झाल्यानंतर त्यांना असं वाटतं की त्या आहारातून आपल्याला काहीतरी विषबाधा झालेली आहे किंवा त्या आहारातून आपल्याला कोणीतरी विष दिलेलं आहे. म्हणजे बाहेरचं करण्यापासून ते एखाद्यावर संशय घेण्यापर्यंत हा आजार वाढत जातो. सायकोलॉजिकली सुद्धा ट्रीटमेंट केली जाते बऱ्याच लोक रुग्णांमध्ये. पण हा आजार येतो कशातून? तर हा आजार येतो सगळ्यात महत्त्वाचा तुमचं बिघडलेलं डाएट, तुम्ही खात असलेलं जेवण, तुम्ही जो आहार बाहेरचा करतात त्यातमध्ये कोणता आहार सगळ्यात महत्त्वाचा डेंजरस आहे? तर तो आहार म्हणजे नॉनव्हेज. ह्या लोकांमध्ये जे लोक नॉनव्हेजचं प्रमाण अतिप्रमाणामध्ये खातात, ह्या मुलांना नॉनव्हेज हे चवीसाठी लागत असतं, शरीरासाठी नाही, आणि ह्या मुलांना ते आजार आढळून येतो. काय होतं अशा मुलांमध्ये? तर ह्या मुलांमध्ये ते नॉनव्हेज जे खातात ते विशेषतः खातात हे चिकन बॉयलरचं, आणि त्या बॉयलरच्या चिकनमुळे जे इन्फेक्शन होतं त्या इन्फेक्शनमधून ह्या मुलांना वारंवार पोटाचे आजार होत जातात. ह्या मुलांना ट्रीटमेंट देत असताना जेव्हा ही इन्फेक्शन कमी करण्याची ट्रीटमेंट दिली जाते त्यावेळेला तात्पुरतं फक्त फरक पडतो आणि पुन्हा जैसी ती कंडिशन येते. अशा मुलांना आयुर्वेदीय पद्धतीतले जे शोधन आणि शमन, याच्यामध्ये शरीराची शुद्धी करणे त्यासोबतच शमन चिकित्साही द्यावी लागते. कुठपर्यंत द्यावी लागते? तर त्या मुलांच्या असलेल्या त्या त्या रोगाच्या कंडिशननुसार. बऱ्याच मुलांमध्ये पोट कडक होतं, पोट ठम्म होतं, पोट गच्च होतं, आणि विशेषतः ह्या मुलांना जर हे उठून बसत असताना पोटातून काहीतरी दगड आहे आणि तो उचलला जातोय इथपर्यंतची ती फिलिंग असते, ह्याला आयुर्वेदामध्ये गुल्म असा आजार म्हटलेला आहे. गुल्म आजारामध्ये काही लक्षणे दिसतात ती ह्या आजारासोबत मिळते जुळते आणि हे लक्षण दिसतं गुल्मामध्ये. मग गुलमाची चिकित्सा करत असताना आयुर्वेद सांगतो की जिथे तिथे तुम्हाला तुपाचं पान करावं लागेल, तूप सेवन करावं लागेल. मग आयुर्वेदीय औषधी तुपांचा मारा त्या त्या मुलांमध्ये करावा लागतो आणि शरीराची शुद्धी हे वारंवार सांगितलेली आहे तर ती वारंवार शरीराची शुद्धी करावी लागते. अशा मुलांना डाएट प्लॅन देत देत, अल्प काळामध्ये औषध देत देत, थोड्या प्रमाणामध्ये त्यांची प्रकृती 15-15 दिवसांनी चेक करत अशा पद्धतीने चिकित्सा द्यावी लागते.
म्हणजे तुम्ही जे एखादं पोट दुखतं म्हणून आपण घरगुती उपाय करतो किंवा जे औषध गोळ्या घेतो त्याचा कुठपर्यंत इम्पॅक्ट होऊ शकतो हे आपण जाणू पण नाही शकत. बऱ्याच मुलांना म्हणजे नांदेड या परिसरातील असलेली मुलं पहिल्यांदा नांदेडमध्ये दाखवतात, दाखवल्यानंतर ते हैदराबादपर्यंत जातात आणि तिथं सुद्धा डायग्नोसिस करण्याचा प्रयत्न करतात. पण एक वेळ अशी येते की हे हा सायकोलॉजिकल डिसऑर्डर आहे असं म्हणून सायकोलॉजिकल औषधं चालू केली जातात. मग आपल्याला तुम्हाला आयुर्वेदीय पद्धतीनं जेव्हा ट्रीटमेंट घेत जातो तर शोधन आणि शमन घेत असताना त्याच्यासोबत काय काय करायला पाहिजे, तर शोधन करत असताना आहारामध्ये जे सगळ्यात महत्त्वाचं आहे की जे जड पदार्थ आहेत जसं आलू आहे किंवा बैंगन आहे किंवा जे पदार्थ किंवा जे फळभाज्या जमिनीच्या खाली येतात अशा पदार्थांना पहिल्यांदा टाळलं पाहिजे. दोन नंबरला आपल्या जेवणामध्ये तुपाचं प्रमाण वाढवायला पाहिजे. तीन नंबर, तुम्हाला जेव्हा जेव्हा आजार होतो तेव्हा तेव्हा विश्रांती घेतली पाहिजे. चार नंबर, घरच्या लोकांचं ऐकलं पाहिजे. ह्या मुलांमध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो तो म्हणजे हट्ट, की मला हेच हवंय किंवा ह्या बाबतीतच मला इथंच असेच हवे आहे. हा हट्ट हा एका लिमिटनंतर त्यांच्या शरीरातील कॉन्स्ट्रक्शन जे आहे आतड्यांचं त्याच्यावरती परिणाम करतो आणि त्यामुळं बऱ्याच वेळेला अशा मुलांमध्ये अन्नपचन नीट होत नाही. आणि हे अन्नपचन होण्यासाठी विविध प्रकारचे पचन करणारे औषधं जरी खाल्ले तरी रिझल्ट दिसत नाही, कारण तुमच्या स्वभावात नसलेला बदल, तो बदल पहिल्यांदा करणे महत्त्वाचं आहे. हा आजार 100% नीट होतो, यातून बरे होतो आणि फक्त ह्यामध्ये एकच आहे की सवयीला आपला गुलाम करून घ्यायचा नाही. म्हणजे जेवढ्या काही सवयी आहेत त्यांच्यापासून दूर राहणे हा त्यावरील सर्वात मोठा उपाय आहे.